नमस्कार, मी दीपाली स्वामी समर्थ केक्स अँड क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मी खूप वेगळा असा डोरेमन थीमचा केक शिकवणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मी हा केक कसा बनवलेला आहे तुम्हाला हे नक्कीच मी सांगणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम मी 8 इंचाच्या टीनमध्ये 2.5 करप चॉकलेटचं प्रीमिक्स घेऊन हा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे आणि दुसरा जो छोटा आहे स्पॉन्ज तो 5 इंचाच्या टीनमध्ये 1.5 कप प्रीमिक्स घेऊन मी बनवून घेतलेला आहे. आणि आपल्याला 2 लेअरचा केक करायचा आहे आणि असा दाखवल्याप्रमाणे आपण करणार आहे. तर मोठा जो केक आहे त्याच्या आपण 3 लेअर कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी केकच्या 3 लेअर कट करून घेत आहे. तर चॉकलेटचं प्रीमिक्स हे मोजताना मी 200 ml कप जो आहे त्याने मी मोजत असते. आणि 5 इंचाच्या टीनमध्ये हा जो बेक केलेला होता याचेसुद्धा आपण 3 लेअर कट करून घ्यायचे आहे. आता हा जो बोर्ड घेतलेला आहे हा 2 किलोचा मी बोर्ड घेतलेला आहे. आपल्याला हा केक थोडा लांब न्यायचा होता आणि वजन पेलं गेलं पाहिजे म्हणून तर पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी चॉकलेट गनाशे जे आहे ते मिक्स करून घेणार आहे. आणि या पाण्याने मी केकला सोक करून घेणार आहे जेणेकरून काय होतं आपल्याला केक खाताना चॉकलेटचं अजून जास्त असा छान असा फ्लेवर लागतो. आता चॉकलेट गनाश जे आहे ते क्रीममध्ये मिक्स करून स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून क्रीमसुद्धा आपल्याला चॉकलेट फ्लेवरची लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरतीसुद्धा छान असं चॉकलेटचं गनाश जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण आतमध्ये फ्लेवर घालतो तर त्याला अजिबात कंजूसी करायची नाही आहे. खूप असं घालायचं आहे जेणेकरून फ्लेवर छान लागायला पाहिजे. तर मी ते डार्क कंपाऊंडसुद्धा खिसून घेतलेलं होतं आणि ते आतमध्ये घातलेलं आहे. आता दुसरा जो लेयर आहे त्यालासुद्धा छान असं सोकिंग करून त्यालासुद्धा फ्लेवर वगैरे टाकून तर तुम्ही बघू शकता मी घालत आहे आणि कंजूसी अजिबात करत नाही आहे. तर इथे तुम्ही चोको शिपसुद्धा घालू शकता किंवा ओरिओ बिस्किटचा क्रशसुद्धा घालू शकता किंवा चेरीचे तुकडेसुद्धा घालू शकता ट्रफलवरती. जेणे काय होतं आपल्याला केकला खाताना टेस्ट छान अशी लागते. तर अशा प्रकारे हा केक आपण बनवून घेऊयात. तर मी केकला वरती थोडी क्रीम टाकून क्रम कोट करून घेत आहे. त्याने काय होतं केकचे क्रम्बल्स नंतर क्रीमला लागत नाही म्हणून आधी क्रम कोट केले ना तर ते नंतर फिनिशिंग करायला आपल्याला जास्त अवघड जात नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला क्रम कोट करून घ्यायचे आहे. आणि हा फ्रीजमध्ये आपल्याला जवळजवळ 1/2 तासासाठी सेट करायला ठेवून द्यायचा आहे. तर छोटा जो केक आहे तोसुद्धा मी बनवून घेत आहे. तर हा सुद्धा चॉकलेट ट्रफलचाच केक आहे. तर क्रीममध्ये मी चॉकलेट गनाश मिक्स करून वरतीसुद्धा चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेत आहे आणि खिसलेलं कंपाऊंड जे आहे डार्क तेसुद्धा फ्लेवरसाठी घालत आहे. तर सेम आपल्याला तशीच प्रोसिजर करून घ्यायची आहे जशी आपण 8 इंचाच्या केकला बनवली तशी. आता मी क्रीममध्ये ब्ल्यू कलर मिक्स करणार आहे. आपल्याला हा डोरेमन थीमचा केक बनवायचा असल्यामुळे आपल्याला ब्ल्यू कलरची क्रीमने आपल्याला केक बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी ब्ल्यू कलरची क्रीम जी आहे ते केकवरती टाकून याला केकला छान असं फिनिशिंग देऊन घेणार आहे. आपल्याला या क्रीमने केकला कवर करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्याला ही क्रीम नंतरसुद्धा कमी करता येते. तर अशा प्रकारे बघा हा जो केक आहे तो रेडी आहे. आता हा जो आहे तो 1/2 तासानंतर मी फ्रीजमध्ये काढून त्यालासुद्धा ब्ल्यू कलरच्या क्रीमने मी कवर करून घेणार आहे. तर मी नेहमीच सांगत असते तर आपल्याला जास्त क्रीम ही टाकून घ्यायची असते नंतर आपल्याला ती क्रीम जी आहे ती क्रीम कमी करता येते. पण आधी क्रीम जर जास्त टाकली तर आपल्याला फिनिशिंग छान अशी देता येते.
आपण आता फिनिशिंग देऊन घेणार आहोत आणि नंतर आपल्याला ती कमी सुद्धा करून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे हा सुद्धा केक रेडी आहे। आता आपण एकावरती एक केक ठेवून घेऊयात। तर पॅलेट नाईफने अलगद हाताने उचलून खालच्या मोठ्या केकवरती हा केक ठेवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अलगद असा केक हा ठेवून दिलेला आहे आणि केकसुद्धा छान फिनिशिंग असा छान झालेला आहे। तर आपण याला थोडं डेकोरेशन करून घेऊयात। तर इथे स्टार नोजल घेतलेला आहे नूर 46। तर मला कस्टमरने जशी डिझाईन पाठवली होती तसाच मी केक बनवत आहे। तर डार्क ब्ल्यू आणि फेंट ब्ल्यू कलरने आपल्याला अशी डिझाईन करून घ्यायची आहे आणि जो गॅप सोडलेला आहे तिथे व्हाईट क्रीमने आपल्याला ओढून घ्यायचे आहेत लाईन अशा। तर बघा अशा प्रकारे मी हा रेडी केलेला आहे केक। तर तुम्ही बघू शकता वरतीसुद्धा मी वरच्या यालासुद्धा गोलाकार अशी व्हाईट क्रीमने डिझाईन करून घेतलेली आहे। आता पाइपिंग बॅगमध्ये रेड कलरची क्रीम भरून जस्ट त्याचं पुढचं टोक कापून आपल्याला असे डॉट डॉट ठेवून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी फोटो प्रिंट घेतलेली आहे आणि ती आपल्याला केकवरती ठेवून द्यायची आहे। तर त्याचे एक्झॅक्ट जे माप आहे ते व्यवस्थित कट करून आपल्याला वरच्या केकवरती ठेवून द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता जी फोटो प्रिंट आहे त्याला न्यूट्रल ग्लेज लावून घ्यायचा आहे जेणेकरून ती प्रिंट जी आहे ती व्यवस्थित शायनिंग चमकेल आणि खूप छानही असे दिसेल। तर तुम्ही ब्रशाने सुद्धा लावून घेऊ शकता पण मी हात धुवून व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेत आहे। आता मी पुन्हा नूर 46 नोजलने मोदकच्या आकाराची डिझाईन करून घेणार आहे केकच्या जो डोरेमन आहे त्याच्या साईडला। तर कस्टमरने मला सेम अशीच डिझाईन पाठवलेली होती म्हणून मला असाच केक बनवून द्यायचा होता। तर तुम्ही बघू शकता खूप छान असा आपल्याला हा डोरेमन थीमचा केक घरच्या घरी बनवता येत आहे। तर तुम्हीही बनवा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता आपल्याला या जेमच्या गोळ्यासुद्धा ठेवून द्यायच्या आहे कारण केकवरती ऑलरेडी होत्या ठेवलेल्या फोटोमध्ये। तर त्याने काय होतं केकचं वजन थोडं वाढणार आहे पण हरकत नाही खाण्याची वस्तू आहे तर आपण एवढं तेवढं बघू नाही शकत। तर जास्त दिला तर कस्टमरसुद्धा खुश होतो। तर तुम्ही बघू शकता मी अशा ठेवून घेत आहे आणि आपला जो केक आहे तो आता रेडी झालेला आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला केकचं वजनसुद्धा दाखवणार आहे। हा केक 2 किलोचा परफेक्ट असा होणार आहे। तर मला नाव टाकायचं आहे तर मी असं नाव टाकून घेत आहे। तर मी पाइपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश भरून 5वा वाढदिवस होता म्हणून मी असं नाव टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्याला पाइपिंग बॅगमध्ये गनाश भरून असं नाव टाकून घ्यायचं आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा केक बघून तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्यास धन्यवाद। आणि केकचे वजनसुद्धा दाखवत आहे।